हरिओम। अनिरुद्ध उपासना केंद्र उपरी, कार्यकर्ता सेवक संजय सिंह जयसिंग जाधव। माझ्या जीवनातील बापूंनी मला स्वीकारल्यापासून बरेच अनुभव येतात, पण आता 22 जानेवारी 2023 चा म्हणजे खरोखर बापूंनी मला तिसऱ्यांदा वाचवलं की मला आता समजायला लागलं की मी नक्कीच 100% रामराज्याकडे माझी वाटचाल चालू झाली आहे आणि खरोखरच काहीतरी बापूचं नियोजन आहे। म्हणून बापूंनी मला त्या दिवशी मोठ्या संकटातून म्हणजे जीवावर आलं होतं, पण ते बापूंनी माझ्या हातावरती निभावलं आणि मी आजची वैद्यकीय मेडिकल कॅम्प सेवा सद्गुरुकृपेने ह्या सेवेसाठी उपलब्ध आहे। यासाठी मी खरोखर बापूंचे उतरायू होणे या आयुष्यात तरी शक्य नाही। अंबज्ञ नाथ संवेद नियमाप्रमाणे नियमित आम्ही त्या दिवशी नियमित आपला जेवणाचा डबा घेऊन कंपनीमध्ये कामावरती आलो आणि आल्यानंतर रामोराम राजजन्मनी हा मंत्र घेऊन मी माझ्या कामाला लागतो। त्याप्रमाणे सगळं नियोजन चालं आणि सगळं काम चालू झालं। दिवस संपला आणि संध्याकाळी 5:15 वाजले असते आणि खरोखर अंबज्ञ बापूराया हा जो अनुभव आहे की मला वाटतं की मी माझा तो शेवटचा दिवस होता 2023 जानेवारीचा, परंतु आज बापूराया मी तुझ्या कृपेने आणि तुझ्या तू माझ्यावर लक्ष ठेवतोस आणि मी तुला कधीच टाकणार नाही असा हा अनुभव मला त्या दिवशी आला। नियमितप्रमाणे त्या दिवशी मी संध्याकाळी 5:15 वाजले होते आणि आता सुट्टी होणार, या सुट्टी होणार आणि सगळं आवरावरी करायचं नाही होतं। तेवढ्यात एक दोन कस्टमर आले आणि मला म्हणाले की साहेब आम्हाला एक दोन वॉटर टँक पाहिजे आहेत 1000 लिटरचे आणि त्याच्याबरोबर दोन सोबत टोपणं पाहिजे आहेत। मग ते त्यांना वॉटर टँक दिले, काय असेल ते पेमेंट मालकांच्या फोनवरती पे करायला सांगितलं आणि मी ते टोपण आणायला वर गेलो 15 फूट वचावरती। ते टोपण नवीन टोपण आणायला त्या कस्टमरला देण्यासाठी वर गेलो आणि नियमित आम्ही कसं जात होतो असं सहज याच्याप्रमाणे नेहमीच्या याच्याप्रमाणे वर गेलो। मला काहीच माहिती नाही, दोन टोपणं गेली घेतली आणि परत पाठीमागे येताना 15 फूट उंचावरती मी होतो आणि पायाखालची फळी सरकली आणि सरकल्यानंतर त्या छोट्याशा ह्याच्यामधून मी केवढा फास्ट आलो ते माझ्या बापूलाच माहिती आणि येऊन जमिनीवरती आपटलो। आपटल्यानंतर मी बेशुद्ध पडलो, मला काहीच माहिती नाही आणि ज्यांनी मला टोपणं आणायला सांगितलं होते जे कंपनीचे ड्रायव्हर आहेत त्यांना पण माहीत नाही की मी कुठं पडलो काय पडलो आणि सगळीकडे त्या मशीन चालू होत्या आणि मी खाली पडलो आणि पडल्यानंतर ते आले आणि मी खाली निश्चित पडलो होतो। ते त्यांच्या शॅकमध्ये काहीतरी उदी वगैरे असते ती जरा घेऊन आणून लावा त्यांना, ते काय यांचं काय समजणं झालं आहे म्हणून, आणि मालक पण नव्हते त्यावेळी। त्यांनी उदी आणून लावली, मी 4 तास जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत होतो आणि ज्यावेळी उदी आणून लावली 4 तास कुणालाच माहीत नव्हती की मी पडलो होते खाली कंपनीमध्ये 6:15-7 कुणालाच माहिती नाही आणि आले आणि म्हणाला की ती उदी तरी लावा त्यांना काय झालं बघूया म्हणून। त्यांना वाटलं की हा संपला आहे म्हणून, त्या ड्रायव्हरना वाटलं की हा संपला 100% आणि त्यांनी उदी लावली आणि माझी हालचाल चालू झाली आणि मग तोंडावरती पाणी वगैरे मारलं, मामाचं काय झालं काय झालं तुम्हाला कुठं लागलं आहे काय, तर म्हटलं मी काय फक्त पायाला लागलं रक्त येतो पायातून आणि फक्त उजवा हात हा हलत नव्हता। मग म्हटलं हा त्या हाताला हात लावलं का, म्हणजे मी हात कसा हात होतो तसा हात हलवायचा प्रयत्न केला पण हा काय हात हलायला तयार नाही आणि मग त्यांनी लगेच गाडी वगैरे रविवारी असल्यामुळे तिथं काय डॉक्टर वगैरे नाही भेटले ते MIDCमध्ये, मग मला रेंदाळा घेऊन आले। मग रेंदाळा घेऊन आल्यानंतर त्यांनी बघितलं पूर्ण हात वगैरे, ते म्हटले की सगळीकडे शिरा जाम झाल्या त्यांच्या आणि त्यामुळे थोडे दिवस हात हलणार नाही। परत एक्सरे काढला तर हातल्या हालाला थोडंसं असं क्रॅच आहे आणि त्यांनी म्हटलं की थोडे दिवस प्लॅस्टर घालायला लागणार। मग प्लॅस्टर घातलं आणि खरोखर मला वाटत नव्हतं की बाबा मी यावर्षी मला त्यावेळी अशी परिस्थिती होती की बाबा मला त्या माटे अटेंड होईल आणि मी कॅम्पला येईन, पण खरोखर अंबज्ञ बापूराया की आज तुझ्यामुळं वाचलो आहे आणि कॅम्पची सेवा करतो आहे आणि मला पुन्हा एकदा या जीवनातून म्हणजे वाचवलंस, म्हणजे मी मरणार होते पुन्हा एकदा वाचवलंस आणि ही बापूया सगळं तुझंच नियोजन आहे। मोठं काहीतरी संकट होणार होतं पण बापूंनी मला थोडक्यात निभावलं, असे अनुभव माझ्या मला जो अनुभव आला असं पुन्हा कुणाच्या जीवनात येऊ नये ही सद्गुरूया तुमच्या चरणी प्रार्थना। कारण तो अनुभव कसा असा होता की मला असं वाटते की मी आता या पेंडाकर शेवेला येईन की नाही हे मला गॅरंटी नव्हती आणि आज मी इथं येतोय आणि असेल ती सेवा बापूराया करून घेत आहेत। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित नाथ संवित नाथ संवित।